हॅलो एवरीवन. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधील पुढचा भाग. चला तर मग सुरू करूया. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तर आपले जे लेखक आहेत ते एका छोट्याशा लंगूरच्या म्हणजे एका माकडाच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांच्या ग्रुपमधला जो मेल लंगूर आहे म्हणजे जो पुरुष किंवा नर ज्याला म्हणू आपण त्यांच्या ग्रुपचा जो हेड असतो तो त्या छोट्या बाळाला म्हणजे त्या छोट्या लंगूरच्या पिल्लाला माकडाच्या पिल्लाला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. कसं तरी लेखकांनी त्याला वाचवलं. आता जेव्हा ते रेस्क्यू ऑपरेशन करत होते म्हणजे त्या पिल्लाला वाचवायचा प्रयत्न करत होते, तर त्या गडबड गोंधळामध्ये मग त्यांची फॅमिली म्हणजे त्यांचे आई वडील आणि त्यांची बहीण ते सुद्धा बाहेर वरांड्यामध्ये आले आणि ते सुद्धा लेखकांचं रेस्क्यू ऑपरेशन बघू लागले. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. त्यांचे काही नेबर्स म्हणजे काही शेजारीसुद्धा जमा झालेले होते, कारण गोंधळ एवढा होता, आवाज एवढा होता की सगळे लोक बाहेर येऊन काय झालं ते बघत होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. आता पुढे लेखकांनी जेव्हा त्याला वाचवलं, त्या बेबी लंगूरला वाचवलं, तेव्हा ते त्याला घेऊन त्यांच्या बॅकयार्डमध्ये म्हणजे मागच्या अंगणात गेले आणि त्यांचे जे पोल्ट्री कूप होतं म्हणजे कोंबड्यांचं खुराडं होतं त्याच्याजवळ त्यांनी त्या बेबी लंगूरला जेंटली म्हणजे एकदम हळुवारपणे असं झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्या बेबी लंगूरच्या पूर्ण बॉडीवर चावायचे निशान आणि खूप सारे स्क्रॅचेस होते म्हणजे खूप सारे ओरखडे त्याच्या अंगावर होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही वुंड्समधून म्हणजे काही जखमांमधून ब्लड रक्त ओझिंग म्हणजे वाहने रक्तसुद्धा वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ते छोटंसं पिल्लू हे बिलकुलच हालचाल न करता मोशनलेस म्हणजे हालचाल न करता पडूनच होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आता लेखकांच्या वडिलांनी फर्स्ट एड आणलं म्हणजे त्या बेबी लंगूरच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि त्याचं रक्त व्हायचं थांबलं. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. लेखकांना बरं वाटलं जेव्हा त्यांना कळलं की ते पिल्लू जे आहे ते श्वासोश्वास त्याचा चालू आहे, ते जिवंत आहे, हे बघून त्यांना फारच हायसं वाटलं. इवन दो हिज ब्रीथ वॉज शॅलो. त्याचं तरीसुद्धा त्याची जी ब्रीथ होती त्याचा जो श्वास होता तो एकदम हळुवार चाललेला होता, पण तो जिवंत आहे बघूनच लेखकांना फार आनंद झाला होता. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. तर लेखकांनी त्याच्यावर त्या बेबीच्या चेहऱ्यावर थोडेसे थंड पाण्याचे शिपकारे मारले आणि काही अटेम्प्ट्समध्येच काही प्रयत्नांमध्ये ते बाळ जे आहे ते उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक द लीफ इन द विंड. ते जे पिल्लू होतं त्याला अत्यंत शॉक अत्यंत धक्का बसलेला होता, कारण त्याच्यासोबत जे सध्या घडलं होतं त्यामुळे त्याला एकदम धक्का बसलेला होता आणि एखाद्या पानांसारखं म्हणजे एखाद्या झाडाच्या पानासारखं तो थरथर कापत होता. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे दोन्ही डोळे आसूंनी भरून गेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल क्राय. आणि तो हमसून हमसून रडायला लागलेला होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं एखादं माणसाचं बाळ किंवा छोटं बाळ जे असते त्याला ट्रामा म्हणजे अत्यंत भयंकर असं काही बघितल्यावर किंवा त्याच्यासोबत काही शॉकिंग असं घडल्यावर तो जसा रडेल तसंच ते छोटंसं बेबी लंगूरसुद्धा एखाद्या बाळासारखंच रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. लेखकांनी शेवटी त्याला एक बनाना म्हणजे केळं खायला दिलं, ते त्यांनी ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. ते थरथरत्या हातांनी त्याने तो बनाना घेतला. And began taking hesitant bite. And hesitantly to ek ek bite tya banana cha khau lagla. My attention was fixed on the revival of the baby langur. Lekhakanto purna lakshya he tya baby langur la vachavnyamadhe kiwa tyala bara karnyacha mages laglela hota. Suddenly I had an uncanny feeling of being watched. Achanakas tyanna ek uncanny feeling ali. Uncanny mhanje vilakshan. Ta ashi ek vilakshan feeling tyanna ali ki koni tari aplyala baghat ahe. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof. तर लेखक त्या पिल्लाच्या थोडं बाजूला झाले आणि त्यांनी बघितलं तर त्यांना दिसलं की त्यांच्या किचनच्या रूफवर म्हणजे किचनच्या छतावर एक
त्या बेबी लंगूरची आई म्हणजे मदर लंगूर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड, आणि लेखक जे जे करत होते ती ते शांतपणे बघत होती. शी सिम्पली सॅट डेअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती तिथे बसलेली होती आणि शांतपणे बघत होती, कारण कुठेतरी तिच्या मनात तिला माहिती होतं की हा जो व्यक्ती आहे म्हणजे लेखक, हे आपल्या बाळाला कुठलीच इजा किंवा कुठलाच हार्म पोचवणार नाहीत. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय लिटिल लाउडर. मध्यंतरी जेव्हा त्या बेबी लंगूरला कळलं की आपली आई आसपासच आहे, तेव्हा तो आता अजूनच जोरजोरानं रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲसेस टू हर बेबी. तर लेखक थोडेसे बाजूला झाले, थोडेसे बाजूला जाऊन थांबले, जेणेकरून त्या मदर लंगूरला त्या बेबीजवळ येता आलं असतं, त्यामुळे ते थोडे बाजूला जाऊन थांबले. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. जसे लेखक बाजूला झाले, तत्काळ इमिजिएटली ती जी मदर होती म्हणजे ती जी आई होती त्या लंगूरची, ती रूफवरून खाली उतरली आणि तिने त्या बेबीला म्हणजे त्या पिल्लाला आपल्याजवळ ओढून घेतलं, आपल्या खुशीमध्ये घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रूआउट बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल हिम टाईटली इन हर बोसम. तिने त्या बाळाला जवळ घेतलं आणि पूर्ण त्याच्या बॉडीवर चेक केलं आधी की याला कुठं कुठं काय काय इंजुरी झालेली आहे, म्हणजे जखमा झालेल्या आहेत, आणि सगळं बघून झाल्यावर तिने त्याला टाईटली कडल केलं, म्हणजे एकदम टाईटली कुशीमध्ये घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलाक इन हर केअरिंग आर्म्स. आणि बाळालासुद्धा त्याच्या आईच्या कुशीमध्ये एकदम सोलाक म्हणजे एकदम कम्फर्ट, एकदम शांतता भेटली. तोसुद्धा इतका घाबरलेला होता, इतका शॉकमध्ये होता, आणि जसा तो त्याच्या आईच्या खुशीमध्ये शिरला तोसुद्धा शांत झाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅब फॉर अ फ्यू मिनिट्स. तर ती जी मदर लंगूर होती तिने त्या बाळाला आपल्या लॅबमध्ये म्हणजे आपल्या खुशीमध्ये घेतलं आणि ती तिथेच काही वेळसाठी, काही मिनिटांपुरतं बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओवर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असल्ट. तिला बघून असं वाटत होतं की शी वॉज पाउंडरिंग. पाउंडरिंग म्हणजे ती काहीतरी विचार करत असेल, म्हणजे डीपली खूप खोलवर असा विचार करत होती आणि ती ते ऑप्शन सर्च करत होती की ती तिच्या बाळाला कशाप्रकारे सेफ ठेवू शकेल भविष्यात, म्हणजे भविष्यात कुठली घटना जर घडायला नको आपल्या बाळासोबत म्हणून ती कशाप्रकारे त्याला सुरक्षित ठेवू शकेल, या ऑप्शन्सचा विचार ती करू लागली. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. लेखक म्हणतात की काही सेकंड ती जी मदर लंगूर होती म्हणजे ती त्या माकडाच्या पिल्लाची जी आई होती, तिने स्ट्रेट लेखकांच्या डोळ्यांमध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक म्हणतात मी आजही तिच्या डोळ्यातला जो भाव आहे तो मी आजही विसरू शकलेलो नाही. शोअरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. ती तिच्या डोळ्यांमधूनच एक प्रकारे आभार मानत होती, कारण लेखकांनी तिच्या पिल्लाचं रक्षण केलं होतं. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. लेखक म्हणतात की मी फारच ओव्हरवेल्ड म्हणजे गदगदून जाणे, मला फारच गदगदून आलं, कारण तो जो ती जी तिची पद्धत होती ग्रॅटिट्यूड म्हणजे तिचं आभार व्यक्त करायची, ती लेखकांच्या मनाला भावून गेली. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅब. तिथे एक युनिव्हर्सल मदर बसली होती म्हणजे वैश्विक आई, म्हणजे विश्वात फक्त माणसाची नाही तर प्राण्यांची, पशुपक्ष्यांची एक आई, ही जी एक भावना आहे ती तिच्यामध्ये त्यावेळेस तिथे दिसत होती. आणि वॉज होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅब. आणि तिच्या त्या बाळाला ज्याच्यासोबत आता सध्याच काहीतरी एक वाईट घटना घडलेली आहे, भयंकर घटना घडलेली आहे, अशा बाळाला कुशीत धरून एक युनिव्हर्सल मदर तिथे बसलेली होती आणि आपल्या बाळासाठी आता आपल्या बाळाचं रक्षण करण्याचाच विचार तिच्या डोक्यामध्ये चालू होता. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. आणि अचानकपणे मग त्या बाळाला आपल्या पोटाशी कवटाळून तिने उंच उडी मारली आणि ती किचनच्या रूफवर चढली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. तिने सगळीकडे बघितलं की कुठे तो विशियस म्हणजे तो भयंकर मेल लंगूर दिसतो का, ज्यांनी त्या बाळावर हल्ला केला होता,
तो विशेष मेल लंगूर तिला कुठे दिसतो का हे तिने बघितलं आणि ज्या दिशेने ती घटना घडली होती ते एन्काउंटर घडलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने निघून ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटर स्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शूड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. तर ही जी घटना लेखकांसोबत घडली द ब्रीफ मीटिंग जी तिची विथ द मदर अँड द बेबी लंगूर त्या बेबी लंगूर आणि त्याच्या मदरसोबत घडलेली ही जी घटना होती त्यामुळे लेखकांना लेखक कन्व्हिन्स झाले त्यांना असं समजलं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. म्हणजे आपण जरी माणसं असलो आणि ते जरी प्राणी असले तरी आपल्यामध्ये सुद्धा संवाद होऊ शकतो. त्याला शब्दांची गरज नसते तर भावनेमधूनच तो संवाद प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि अँड शूड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. आणि एखाद्याने बरोबर योग्य तार छेडली राईट कॉर्ड छेडली तर ही जी रिलेशनशिप आहे हम्स इन टू ॲक्शन ती ॲक्टिव्ह होते. म्हणजे हे जे नातेसंबंध आहे ते एक प्राण्यामध्ये म्हणा किंवा माणसामध्ये म्हणा हे आपोआपच निर्माण होते. फक्त आपल्याला केअरिंग म्हणजे त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवायची गरज आहे. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन अ मॅन अँड ॲनिमल बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्या मदर लंगूरनी लेखकांना आज दाखवून दिलं होतं की फक्त अन्न ही एकमेव गोष्ट नाही आहे की जेणेकरून तुम्ही प्राण्यांशी संबंध स्थापित करू शकाल. जसं आपण चिमण्यांना खायला दाणे टाकतो किंवा कुत्र्याला खायला भाकरी टाकतो पण त्यामुळेच फक्त आपलं आणि त्यांच्यामध्ये नातं निर्माण होत नाही बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण अजूनही इतरही मार्ग आहेत ज्यामुळे आपण प्राण्यांशी एक बॉन्ड तयार करू शकतो एक नातं तयार करू शकतो. जसं की ट्रस्ट म्हणजे विश्वास, कम्पॅशन म्हणजे एकमेकांविषयी करुणा अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकांना समजून घेणे. जर आपण हे केलं तरीसुद्धा आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एक सुंदरसं नातं एक सुंदरसं बॉन्ड निर्माण होऊ शकतो. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे आय एम नाऊ 70 years old आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लेखक म्हणतात आज त्या घटनेला 55 वर्ष होऊन गेले आणि मी 70 वर्षाचा आहे पण आजही मला स्पष्टपणे ते एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड माझ्या डोळ्यासमोर आठवते. त्या दिवशी झालेली तिची चकमक होती ती मला अजूनही स्पष्टपणे आठवते. तर अशा प्रकारे हा होता लेसन अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तपन मुखर्जी ह्या लेसनचे ऑथर होते आणि अतिशय छान असा माणूस आणि प्राणी यांच्यातलं एक म्युच्युअल रिलेशनशिप सांगणारा एक बॉन्ड दाखवणारा हा सुंदरसा असा लेसन होता. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टेक केअर. गुड बाय.